श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर। इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं। श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील दुसऱ्या अध्यायामध्ये कलीने ब्रह्मदेवांना गुरु या शब्दाचा अर्थ विचारला, तेव्हा ब्रह्मदेवाने असं सांगितलं की गकार म्हणजे सिद्ध होय, रकार म्हणजे पापाचे दहन करणारा आणि उकार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप। अशा व्युत्पत्तीनुसार गुरु या शब्दाचा अर्थ आहे। शिष्याच्या सर्व पापातापांचे निराकरण करून त्याला ईश्वराची प्राप्ती करून देतात व त्यासाठी लागणारी सर्व सिद्धता ज्यांच्याजवळ असते तेच खरे गुरु असतात। तसेच गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश यांचे त्रिगुणात्मक रूप आहे। याही पलीकडे जे साक्षात परब्रह्मतत्व आहे ते जाणण्यासाठी आपल्याला गुरुचरणांचाच आश्रय घ्यावा लागतो। ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी आणि जरी ईश्वर प्रसन्न झाला तरी तो ओळखण्यासाठी आपल्याला गुरूंचीच मदत घ्यावी लागते। पण गुरु जर का आपल्यावर प्रसन्न झाले तर तो ईश्वरसुद्धा आपोआप आपल्या अधीन होतो। कसं ते आपण पुढील कथेवरून पाहूया। गोदावरी नदीजवळील जंगलात अनेक ऋषीमुनी राहत होते। अतिशय शांत अशी जागा असल्यामुळे आपल्या तपभूमीसाठी ही जागा ऋषीमुनींनी निवडली होती। या ऋषींमध्ये वेदधर्म नावाचे महान ऋषी होते, त्यांचे अनेक शिष्यही होते। त्यांचा समूह फार मोठा होता। त्यांच्या शिष्यांमध्ये दीपक नावाचा शिष्य होता, तो आपल्या गुरूंची सेवा अगदी मनापासून करत होता, त्यामुळे वेदधर्म मुनींचा तो आवडता शिष्य होता। वेदधर्म मुनी त्यांच्या मनात येईल तेव्हा आपल्या शिष्यांची कठीण परीक्षा घेत। याचाच भाग म्हणून एके दिवशी वेदधर्म मुनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलवतात व सांगतात की मी माझ्या जीवनात अनेक पापं केली आहेत, पण आत्तापर्यंत केलेल्या अनेक तप अनुष्ठानामुळे त्यातील बरीच पापं नष्ट झाली आहेत, पण आता जी थोडी पापं शिल्लक राहिली आहेत त्या पापांची कर्म मला स्वतःलाच भोगावी लागणार आहेत व त्यासाठी मी प्रायश्चित्त घेणार आहे। यासाठी मी काशी येथे जाणार आहे, पण काशीत गेल्यानंतर त्या राहिलेल्या पापांमुळे मला गंभीर स्वरूपाचे आजार रोग होणार आहेत। अशावेळी माझी सेवा करण्यासाठी माझ्यासोबत तुमच्यापैकी कोण येणार? असा प्रश्न वेदधर्म मुनींनी आपल्या सर्व शिष्यांना केला। वेदधर्म मुनींचंही बोलणं ऐकून सर्व शिष्य मागे सरकले, पण दीपक मात्र पुढे झाला व तो म्हणाला गुरुदेव, तुमची सेवा करण्यासाठी मी तुमच्यासोबत सदैव राहीन। वेदधर्म मुनींना फार आनंद झाला, पण इतर ऋषी व शिष्यांना त्याचं आश्चर्य वाटू लागलं। इकडे काशीमध्ये वेदधर्म मुनी व शिष्य दीपक येतात। काही दिवसानंतर वेदधर्म मुनींना अनेक रोग होतात, त्यांचं शरीर त्या रोगाने भरून जातं, त्यामुळे वेदधर्म मुनींची फार चिडचिड होऊ लागते व ते सारा राग दीपकवर काढू लागतात। पण दीपकने आपल्या गुरूंच्या सेवेत कधीच कुचराई केली नाही, तो अगदी आनंदाने आणि हसत हसत गुरूंची सेवा करतच राहिला। त्याचं एकच ध्येय होतं, आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा करायची, आणि गुरूंची सेवा करताना त्याला परमानंद व्हायचा। याही अवस्थेत वेदधर्म मुनी त्याची कठोर परीक्षा घेत, पण दीपक कधीच मागे हटला नाही। वेदधर्म मुनींनी दीपकला अनेक प्रकारे त्रास दिला, पण तो कधीच घाबरला नाही। इतकंच नाही, काशीमध्ये राहूनसुद्धा दीपक एकही दिवस देवदर्शनासाठी बाहेर पडला नाही। त्याचं संपूर्ण लक्ष गुरुसेवेतच होतं, आणि दीपकची ही भक्ती पाहून भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले व दीपकला वरदान देऊ लागले। पण दीपकनं भगवान शंकरांना थांबवलं व तो गुरूंकडे आला व गुरूंना म्हणाला गुरुदेव, मला भगवान शंकर वरदान देत आहेत, मी तुमच्या आरोग्यासाठी वरदान घेऊ का? यावर वेदधर्म मुनी रागावून म्हणाले नको, माझी कर्म मलाच भोगू दे। त्यामुळे दीपक भगवान शंकरांजवळ येतो व त्यांना म्हणतो मला कोणतंच वरदान नको आहे। भगवान शिव दीपकवर प्रसन्न होतात, त्याची स्तुती ते भगवान विष्णूंजवळ करतात, तेव्हा भगवान विष्णूसुद्धा दीपकला प्रसन्न होतात व तेसुद्धा दीपकला वरदान माग असं म्हणतात। तर दीपक भगवान विष्णूंना म्हणतो भगवंत, तुम्हाला मला वरदान द्यायचं असेल तर अशीच दृढ गुरुभक्ती करण्याचं वरदान मला द्या, मला गुरुचरणाशिवाय काहीच नको, माझं लक्ष गुरुचरणापासून कधीच विचलित होऊ नये अशी भक्ती मला द्या आणि हेच माझ्यासाठी वरदान असेल। दीपकचं हे बोलणं ऐकून भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात व ते देखील दीपकला आशीर्वाद देऊन निघून जातात। इकडे वेदधर्म मुनींचं शरीरही परत दिव्य तेजासारखं दिसू लागतं, ते सुद्धा दीपकची परीक्षाच घेत असतात। दीपकवर ते प्रसन्न होतात व आपला कृपाशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी ठेवतात। मित्रांनो, आपणही या गुरुपौर्णिमेला आपलं गुरुपद आपल्या स्वामींना देणार आहोत व त्यांना अशी विनंती करणार आहोत की स्वामी, आजपासून आपणच माझे माता पिता गुरुबंधू सखा वगैरे सर्व काही आपणच आहात, आपणच माझा सर्वार्थाने सांभाळ करावा, असं म्हणून स्वामींना गुरुपद द्या व स्वामींकडे एकच मागणं मागा की स्वामी, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या, तुमची सेवा करण्याची संधी द्या व तुमचा कृपाशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबाच्या पाठीशी राहू द्या। मित्रांनो, हे एकच मागणं तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामींजवळ मागा, खऱ्या अर्थाने स्वामी तुमच्याजवळ असतील। कारण जर का आपल्याला सदैव स्वामींनी त्यांच्या चरणाजवळ ठेवलं
तर यापेक्षा दुसरी कुठली भाग्याची गोष्ट असणार नाही. कारण श्री गुरुचरित्रामध्ये एक फार सुंदर ओवी आले, ब्रह्मदेवी आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री गुरुचरण संपर्के दुष्टाक्षरे ती शुभ होती. ब्रह्मदेवानं तुमच्या नशिबात काही अशुभ घटना जरी लिहिल्या असतील तर स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूंच्या चरण संपर्कात आल्यावर त्या अशुभ घटनासुद्धा शुभ करण्याची ताकद स्वामींच्या चरणाजवळ आहे. मित्रांनो, गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरुपद कसं द्यायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वामींना गुरुपद द्या आणि स्वामींना एकच विनंती करा, इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरारे नच तव पद अंतरारे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच स्वामी सेवा करण्यासाठी आपल्या कृपासंधू स्वामी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.